Okay, boys and girls, so once again welcome back to the channel. And आमचे पेपर मागच्या महिन्यात संपलेत 23 तारखेला, आणि तेव्हापासून मी विचारच करत होतो आम्ही की कधी फिरायला जावा, कधी म्हणजे असा एक आम्ही प्लॅन बनवत होतो की फिरायला जावा म्हणून, बट तो काही प्लॅन बनत नव्हता. आणि फायनली सक्सेसफुली तो म्हणजे आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला. तर आम्ही गेलो आलदंडीला. तिथं जायचं एकच रिझन होता की सनसेट बघायचा होता मला. मी सनसेट करत करत गेलो तिथं आणि काहीतरी तिथं वेगळाच झाला. तर बघा तुम्ही, तुम्हाला पण समजून येणार की एक्झॅक्टली आमच्यासोबत झाला का. पॅन्ट म्हणून मी हाफ पॅन्ट लावून आलो. एक बहुत बडी गल म्हणजे गडबड झाली आहे. चला सांगतो तुम्हाला. हां, सनसेट इकडे होता आणि हा वाटला नव्हता की सनसेट इकडे होईल म्हणून, पण व्ह्यू बढिया आहे. वा, क्रेझी. मला वाटलं की इकडे होईल आणि सनसेट, बट इकडे झाला. बारीक नाही रे, मोबाईल जवळ आहे ना. मोबाईल नाही का जवळ आहे ना, म्हणून नाही का जास्त आवाज येतो म्हणून हळूहळू बोला. किती बड्या वाटतं इकडे. बघू सनसेट इकडे पाहिजे नव्हता यार, मला वाटलं इकडे होईल, बट हा मूड खराब. बट हा वेदर म्हणजे हा व्ह्यू पण एकदम भारी आहे. हा इकडे सूर्जागडला जाते, इकडे बोधचे गाव आहेत आणि ती पहाडी एक सूर्जागडची, आणि इकडे सनसेट दिसत पण नाही आहे. नो प्रॉब्लेम, बट बड्या आवडत आहे. चिल प्लेस, वन ऑफ द ब्युटिफुल प्लेस इन एटापल्ली. लिटरली गाईज, बिलकुल वाटला नव्हता की सनसेट या साईडला होईल म्हणून. मला वाटलं की या साईडला होईल कारण इकडे माउंटेन्स वगैरे नव्हते, बट इकडे काही झाला नाही. तो बोध खराब म्हणजे सगळ्यात बेकार वाटला तिथं गेल्यावर हा इकडे सनसेट बघून, कारण मला वाटलं इकडे होईल, बट काय करू शकतो आपण, है ना. तर तो झाला सनसेट बघून झाला आमचा. सनसेट तर काही होता नाही तिथं म्हणा. तर मग नंतर मग आम्ही असंच बोलता मग सूर्जागडचा नाव निघला. मग व्यंकटेश म्हटला की सूर्जागडला जाऊन. रात्र पण झाली होती, जवळपास 6:30 आय थिंक वाजले होते, एक्झॅक्ट माहीत नाही. तरी पण आम्ही गेलो आणि जाता जाता इतकी मजा आली आणि व्ह्यू पण बहुत भारी होता. तुम्ही बघा हे व्हिडिओ. फोटो आलो ना आपण खरंच संपला का गाडीचा पेट्रोल. अरे वा, का भारी आहे. जाऊन का कोणता गाव आहे किती भारी आहे रे. कोणता टावर असेल? BSNL नाही, BSNL ते नव्हे. ओके, इथून बघा सूर्जागडची पहाडी यार, गजब. चला तिथे जाऊ का समोर. चला चला.
किती भारी वाटत आहे. रोड कसा गेला अरे प्रो मध्ये निघत असेल ना. हो काढून पाहून ना फोटो वगैरे तिथे गेले. एकदम नेकलेस सारखा म्हणजे पहाडी नेकलेस लावला सारखा. एवढ्या जडून पाहायला भेटला ना तरी बोध झाला. तिथे जायची गरज आहे ना तेवढा दूर. तिथूनच या साईडले चल. अरे हो जा दिसत असेल ना मग तिकडे आपल्याला. हा रस्ता असा जाऊन इकडे फिरत असेल. आणि इथून बघा रे भारी क्रेझी क्रेझी. अरे हे रात्र झाली ना थोडा वेळ पहिले असे आपण. किती भारी वाटत आहे बघ द ब्युटी ऑफ सुरजागड. सिटीच लागली नाही का. तिथे गेल्यावर अजून भारी वाटत असं. आयरन सिटी या साईडला निकलेस आणि नाही रे काहीच नाही या साईडला आहे मून. आज पौर्णिमा आहे बडे आठ आहे. अरे दिसत पण ना. ओके चंदा मामा थांब थोडं. सो बॉईज अँड गर्ल्स इथून बघा किती भारी वाटत आहे हा प्लेस. आणि तिकडे मून पण आहे तो पण एकदम भारी वाटत. अरे कुठे गेला रे. अरे हियर इज द फुल मून क्रेझी. आणि तिकडे आहे सूर्यागड. लिटरली सांगत आहो खरंच मनापासून की जेव्हा मी तो माउंटेन बघितलो ना आणि जे लाईट्स ते इतका जबरदस्त वाटत होता ना की आता काही शब्द नाही आता सांगायसाठी. इतका भारी वाटत होता. 5-6 वर्ष झाले जसं मी सांगितलं तुम्हाला की सूर्यागडबद्दल बहुत काही ऐकलं होतं पण तिथं काही जाणं झालं नाही. आणि आज आमचा फायनली तो ड्रीम झाला जवळ म्हणजे जवळपास आम्ही त्या पहाडीच्या जवळपास तर पोहोचलो. आणि नेक्स्ट टाईम आपण पुन्हा एकदा ट्राय करू त्याचा अजून जवळ जायचं. आणि गेलो पण असतो ना आम्ही तिथं बट एक ते एक नाईट रात्र झाली होती आणि तिथं बहुत सारे ट्रक चालू होते आणि धूळ पण बहुत जास्त होता. जातले आमची हालत खराब झाली असती. येताना पण पुरा आम्ही लाल लाल झालो असतो त्यामुळे आम्ही काही गेलो नाही. तर नेक्स्ट टाईम बघू. ओके सो आय होप की हा माउंटेन तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि पुन्हा एक गोष्ट इथून पण माउंटेन दिसतं तर मी दाखवणार तुम्हाला. रात्रीची एक फोटो पण आहे ते पण दाखवतो. आणि माउंटेन नाही का नेकलेस लावल्यासारखा वाटत होता म्हणजे जे रोडचा आहे रोडच्या बाजूला स्ट्रीट लाईट लावून होते ते बघून वाटत होता की एक नेकलेसच लावल्यासारखा. तर तो पण बहुत भारी वाटला मला. आणि मी आता आहो गार्डनमध्ये. ओके तर वेदर पण बहुत गरम गरम आणि चला ठीक आहे. तर मग एकदा माउंटेन बघून घ्या ते फोटो पण दाखवतो तुम्हाला. ठीक आहे आणि आपण या ब्लॉगला एंड करून आपण इथं. ठीक आहे चला आता मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे बाय बाय. तर तो माउंटेन हे बघा. आणि आय थिंक मी एका ब्लॉगमध्ये दाखवलं पण होतो. आता तेवढा लक्षात नाही म्हणजे तुमच्या लक्षात असेल तर चांगली गोष्ट आहे. हां तर हे आहे ते माउंटेन. रात्र खूप भारी दिसते तर जमला तर रात्रीचा पण व्हिडिओ टाकेन मी. ओके चला बाय बाय.